जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती, चालू असलेली शिक्षक भरती, त्या संदर्भामध्ये जे काही कोर्ट केसेस आहेत त्या सर्वच्या सर्व कोर्ट केसेसची सध्याचे जे काही लेटेस्ट अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या कित्येक दिवसांपासून पवित्र पोर्टल मार्फत जे आहे शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या वतीने, वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने आंदोलनं, उपोषणं केली जात आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम होताना देखील दिसत आहे। परंतु आता शिक्षक भरतीच्या या मार्गामधले जे काही उरले सुरले अडथळे आहेत ते रोस्टर आणि संच मान्यतेच्या नंतर तर तिसऱ्या नंबरला काही असेल तर ते आहे कोर्ट केसेस। कारण जेवढ्या याचिका आहेत त्या सर्वच्या सर्व याचिकांचा निकाल लागणे किंवा याचिकांमधून जे आहे भरतीला परवानगी मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे। सध्याच्या घडीला आपण बघूया की या शिक्षक भरती संदर्भामध्ये कोणकोणत्या याचिका ज्या आहेत कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, त्यांची जे नेक्स्ट हिअरिंगची जी डेट आहे ती एक्झॅक्टली काय आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असल्याप्रमाणे या ठिकाणी जी आहे एक सगळ्यात महत्वाची जी काही याचिका आहे कोर्टामध्ये, ज्याला आपण म्हणूया SMPIL म्हणा किंवा सो मोटो याचिका म्हणा, एकच आहे। त्यामध्ये तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे ही जी याचिका आहे 8/5/2023 फिल झालेली आहे आणि ही याचिका शिक्षक भरतीला योग्य दिशा दर्शवणारी आहे किंवा योग्य मार्गदर्शन करणारी ही याचिका आहे। कारण या याचिकेमुळे जी आहे आपली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अगदी घाईघाईने का होत नाही परंतु पार पडली, त्याचा निकाल लागला आणि येणारी जे शिक्षक भरतीचा जो रोडमॅप आहे तो देखील याच सुमोटो याचिकेमध्ये सादर करण्यात आला होता। जसं की या ठिकाणी पिटिशनर म्हणून खुद्द जे आहे रजिस्टर ज्युडिशियल हायकोर्ट ऑफ ज्युडिकेशन ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद, म्हणजे स्वतः जे आहे न्यायाधीश महोदय म्हणून आपण याला सुमोटो याचिका असं म्हणत आहोत। आता या सुमोटो याचिकेची जी आहे आज आहे 5 तारीख, 5 जुलै, उद्याच्या तारखेला म्हणजे नेक्स्ट जी डेट आहे ती आहे 6 जुलै 2023, म्हणजे उद्याच्या तारखेला जे आहे त्या ठिकाणी ऑनरेबल श्री जस्टिस रवींद्र घुगे साहेब आणि ऑनरेबल चीफ जस्टिस खोब्रागडे साहेब यांच्या समोर जी आहे याची हिअरिंग होणार आहे। आणि या उद्याच्या हिअरिंगमध्ये आपल्या सगळ्यांना एकाच गोष्टीची या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि ती गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीवरती जो काय स्टे आलेला आहे तो स्टे उठणं आवश्यक आहे। कारण यामध्ये जे आहे एक महत्वाची इंटरव्हेन्शन दाखल करण्यात आलेली आहे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या वतीने, त्यामुळे जे आहे या याचिकेला थोडस निगेटिव्हिटीकडे घेऊन गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो। कारण जे आहे यामध्ये भरतीवरती तात्पुरतं स्टे देण्यासाठी जर काही कारणीभूत असेल तर ते नवीन जे काही 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची याचिका आहे ती पडलेली आहे। त्यामुळे उद्याच्या तारखेला आपण अपेक्षा व्यक्त करूया की याचा जो काही स्टे आहे तो ऍटलिस्ट उठायला पाहिजे, म्हणजे याच्यापूर्वी त्या पद्धतीने आयुक्त ऑफिसच्या वतीने, शासनाच्या वतीने एक रोडमॅप सादर करण्यात आला होता की आम्ही 20 ऑगस्ट पर्यंत जे आहे डेडलाईन देतो आहोत, 20 ऑगस्ट पर्यंत सर्वांना म्हणजे जेवढी पदं भरायची आहेत तेवढ्याच्या तेवढ्या पदांच्या विद्यार्थ्यांना त्यांचं जॉईनिंग लेटर देणार आहोत, तर ते जॉईनिंग लेटर मिळावं यामुळे जे आहे उशीर होऊ नये अशीच आपण अपेक्षा करूया। म्हणून सर्वांचं लक्ष जे आहे उद्याच्या या याचिकेवरती निश्चित असणार आहे। त्यानंतरची दुसरी महत्वाची याचिका जी आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, त्या याचिकेचा CNR नंबर असेल किंवा फॉर्म फिलिंगची डेट आहे ते तुम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी याचिका करते हे 4 व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यांनी जी याचिका आहे ते द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स सेक्रेटरी अँड ऑदर्स यांच्या विरुद्ध दिलेली आहे। त्याच्यामध्ये कमिशनर पण आहे MSC पुणेचे यांच्या विरुद्ध आहे, म्हणजे आपण जनरली आपल्या भाषेमध्ये असं म्हणूया की ही जी याचिका आहे ती NCT नॉर्म्सच्या संदर्भामधली आहे। त्याची सुनावणी एक्झॅक्टली कधी आहे कारण मागच्या तारखेला याची सुनावणी होऊ शकलेली नाही। आता जर आपण बघितलं की याची जी नेक्स्ट डेट आहे ती डेट आहे 10/8/2023, म्हणजे 8 म्हणजे जुलै महिना नाहीये, हा ऑगस्टचा महिना आहे,
म्हणजे 10 ऑगस्ट 2023 ला जी काही एनसीटी नॉर्म्सच्या संदर्भामधली याचिका आहे त्याची सुनावणी होणार आहे. आता यामुळे डायरेक्टली जे आहे भरतीला स्टे आलेला आहे असं पण नाही म्हणू शकत, परंतु ही जी याचिका आहे सोमोटो जी याचिका आहे त्याच्यामध्ये जे काही स्टे देण्यात आलेला आहे त्यामुळे पवित्र पोर्टलवरचं रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया आहे त्याला कुठेतरी खिळ बसलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून उद्याची हिअरिंग अतिशय महत्वाची असणार आहे आणि ही जी आहे एनसीटी नियमाच्या संदर्भातली याचिका त्याची जी पुढील सुनावणी आहे 10/8/2023. हा ही एक प्रचंड गाजलेली वादग्रस्त अशा प्रकारची याचिका आहे. त्याविषयी एक्स्ट्राचं बोलणं या ठिकाणी संयुक्तिकी ठरणार नाही आणि मला नाही वाटत की याच्या संदर्भामध्ये फार जास्त बोलण्याची आवश्यकता देखील आहे. या संदर्भामध्ये आणखी एक तिसरी याचिका आहे, तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे CNR नंबर असेल किंवा स्टॅम्प नंबर वगैरे जे दिसत आहे. आता यामध्ये पिटिशनर आहेत कृष्णा आगलावे सर आणि औदर त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी स्टेट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स यांच्या विरुद्धच ही याचिका दाखल केलेली आहे. आता याची जी नेक्स्ट हिअरिंगची डेट आहे ती आलेली नाही, परंतु जी शेवटची याची सुनावणी आहे 5/6/2023 ही आहे. आता ही जी याचिका आहे ती कशा संदर्भामध्ये आहे, तर ही याचिका जे दिव्यांग प्रवर्गाचे उमेदवार आहे की ज्यांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2023 दिली होती, परंतु ज्या विद्यार्थ्यांना ते दिव्यांग असताना देखील अधिकचा वेळ मिळाला नव्हता, ऍडिशनल वेळ मिळाला नव्हता, परंतु काही विद्यार्थ्यांना मिळाला होता, म्हणजे हा जो भेदाभेद आहे तो भेदाभेद झाल्या कारणाने जे आहे या ठिकाणी आपण सांगू शकतो की या विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे. आता या पिटिशनला देखील आपण असं म्हणू शकतो की तारीख पे तारीख मिळत आहे. आता सध्या तरी याची तारीख मिळालेली नाही, ही जी आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये, म्हणजे याची जी बेंच आहे ती बॉम्बे आहे. बाकीच्या ज्या दोन्ही याचिका आहे सोमोटो याचिका असेल किंवा एनसीटीची जी याचिका आहे ती औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे, औरंगाबादच्या बेंचमध्ये आहे, परंतु ही जी याचिका आहे दिव्यांग प्रवर्गाची ती आहे बॉम्बे बेंचमध्ये. याची देखील लवकरच सुनावणी होईल, परंतु याच्यामुळे जे आहे मी डायरेक्टली तुम्हाला सांगू शकतो की या याचिकेमुळे म्हणजे ही दिव्यांग प्रवर्गाची जी याचिका आहे त्या याचिकेमुळे भरती रखडणार नाही, अजिबात त्याचा जे आहे त्याच्यावरती परिणाम होणार नाही, कारण ही जी याचिका आहे ती टेटचं एक्झाम झाल्या झाल्या टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे जर याचा परिणाम व्हायचा राहिला असता शिक्षक भरतीवर तर टेट परीक्षेचा निकालच त्यामुळे लागू शकला नसता, परंतु निकाल लागलेला आहे, सगळ्या गोष्टी सुरळीतपणाने पार पडलेल्या आहे, म्हणून या याचिकेचा फार जास्त परिणाम होणार नाही. आता जे काही या ठिकाणी पिटिशनर आहेत त्यांना न्याय मिळेल किंवा मिळणार नाही हे तर आपण नंतरच तुमच्या समोर जे आहे एक्सप्लेन करू. आता याच्या व्यतिरिक्त फार काही याचिका जे आहे कोर्टामध्ये पेंडिंग नाही आहे, परंतु एक गोष्ट निश्चितच आपण सांगू शकतो की 2017 ज्या गोष्टीमुळे या ठिकाणी जे आहे वादग्रस्तचा लेबल पडलेला आहे किंवा त्याची भरती आहे अजूनही कम्प्लीट होऊ शकलेली नाही, त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण म्हणजे ब्रिज कोर्सची याचिका आहे किंवा ब्रिज कोर्सचा जो काही केस आहे त्या केसच्या संदर्भामध्ये फायनल जजमेंट अजूनही येऊ शकलेलं नाही. आता बीएड केलेले उमेदवार पहिली ते पाचवी या वर्गावरती पात्र आहेत किंवा पात्र नाही हा महत्वाचा एक सवाल आहे, आणि त्या सवालला घेऊन जे आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ही जी केस आहे पेंडिंग आहे. दोन्ही बाजूच्या सुनावण्या ज्या आहेत कम्प्लीट झालेल्या आहे. मागच्या जवळजवळ जे आहे तुम्हाला सांगतो एप्रिल महिन्यापासून सर्वांना प्रतीक्षा आहे की सुप्रीम कोर्टाचा फायनल जजमेंट काय येणार आहे, परंतु तो जजमेंट या ठिकाणी प्रिझर्व करण्यात आलेला आहे, राखीव ठेवण्यात आलेला आहे, त्याची पुढची जी तारीख आहे ती मिळू शकलेली नाही. परंतु जेव्हा केव्हा त्याची तारीख मिळेल असं ऐकायला मिळतो आहे की या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ब्रिज कोर्सची जी काही सुनावणी आहे, सुनावणी म्हणण्यापेक्षा जजमेंट म्हणूया, जजमेंट आहे ते पुढच्या महिन्यामध्ये लागणार आहे. त्यामुळे डिक्लेअर होऊन जाईल की बीएडवाले खरंच पहिलीचे पाचवीला पात्र आहेत किंवा पात्र नाही. सध्या जर म्हटलं की समजा त्याचा निकाल नाही लागला आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू झालं तर मग एक प्रश्न निर्माण होतो की बीएडवाले पहिली ते पाचवीला अलाव असतील का, तर त्याचं उत्तर आहे येस. कारण बॉम्बे हायकोर्टनं जे आहे महाराष्ट्रापुरतं जो काही निकाल दिला होता त्यामध्ये सांगितलं होतं की पहिली ते पाचवीला जे आहे बीएडवाले अलाउड आहे. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये जर ब्रिज कोर्सचा निकाल नाही लागला आणि ही भरती जर का पार पडत असेल तर बीएडवाल्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते असा त्याचा निकाल आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे एक महत्वाची याचिका जी की बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि जे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे ती म्हणजे
मागासवर्गीयांच्या 2017 ला जी काही परीक्षा झालेली आहे त्या भरतीमध्ये 50% ज्या कपात केलेल्या जागा आहेत त्या जागा पूर्ववत पद्धतीने पवित्र पोर्टलला याव्यात याकरिता दत्ता नागरे सर आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी टाकलेली जी याचिका आहे त्या याचिकेचाही निकाल अजून लागू शकलेला नाही. तो निकाल जर का लागला, तो जर का निकाल पॉझिटिव्ह पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला, तर निश्चितच मागासवर्गीयांच्या ज्या आहे 4,500 आसपास जागा पवित्र पोर्टलला येतील आणि त्यामुळे पवित्र पोर्टलचं जे काही मेरिट आहे ते निश्चितच खाली गेल्याशिवाय राहणार नाही. तर एकंदरीत मला आठवत असल्याप्रमाणे जे आहे एवढ्या महत्वाच्या याचिका आहेत, त्यांचे हे सगळे विषय आहेत आणि त्यांची जी पुढची हिअरिंगची डेट आहे ही सगळी आहे. तर मित्रांनो, माझं काम होतं तुमच्या समोर संपूर्ण ज्या काही याचिका आहेत त्या याचिकांचं अनालिसिस करणे. आता तुम्हीच ठरवा की नेमकं याचं पुढचं काळ आहे तो याचिकाचा परिणाम शिक्षक भरतीवर काय होणार आहे किंवा काय होणार नाही. परंतु एक निश्चित सांगू इच्छितो की जे काही अधिकारी वर्ग आहे, जे काही शासन प्रशासन आहे, जे काही मंत्री महोदय आहेत, त्यांचं स्पष्ट मत आहे की तुम्ही याचिका खेळू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही निश्चितच या ठिकाणी जे आहे अगदी लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. परंतु यदा कदाचित तुम्ही लोक याचिका मध्ये मध्ये टाकत असाल तर आमचा नाईलाज होतो आणि आम्हाला जे आहे या सगळ्या शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष करावं लागतं. याच्या पूर्वी माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी देखील सेम स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही आम्ही भरती करायला तयार आहोत परंतु तुम्हीच लोक जे आहेत ते भरती होऊ देत नाहीत, याचिका टाकून जे आहे भरती रखडवण्यासाठी प्रयत्न करत आहात. म्हणून सर्वांनाच माझी रिक्वेस्ट असेल की विनाकारण जे आहे याचिका टाकू नका. याचिका टाकण्याच्या पूर्वी सर्वांशी डिस्कशन करा, शासन प्रशासनासोबत डिस्कशन करा आणि याचिका हा शेवटचा पर्याय ठेवा. शक्यतो याचिका जर का विनाकारण टाकलेली असेल तर त्याला पाठीमागे घ्या, जेणेकरून आपला एकच निस्वार्थ हेतू असला पाहिजे की शिक्षक भरती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि पारदर्शी झाली पाहिजे. याविषयी आपलं मत नेमकं काय आहे ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.